हॅलो चला आता येतोय आम्ही अंतिम क्षणामध्ये म्हणजे अंतिम तीन संघ जे आहेत. पहिला दिवस ज्यांनी गाजवला होता वन साइड पॅकर वर्तकनगर ठाणे, दुसरा दिवस गाजवला मालवणी दर्शन इलेव्हन मालवणी संघानं, आणि आजचा तिसरा दिवस कोण गाजवतंय? भायंदर बॉयज. चला लगेच आम्ही ड्रॉ करतोय, लक्षात घ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही लगेच आता ड्रॉ करतोय. तीन संघ आपल्या समोर आहेत, वन साइड पॅकर वर्तकनगर ठाणे, भायंदर बॉयज आणि दर्शन इलेव्हन मालवणी, हे तीन संघ आहेत आणि या तीन संघामधून लगेच ड्रॉ होतोय. बघायचंय कोणत्या संघाला बाय मिळतोय. चैतन्यचा हात कोणावर जातो? भायंदर, भायंदर बॉयज संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय, अभिनंदन. आणि चैतन्यच्या हाताला भायंदरचं चैतन्य. चला दर्शन इलेव्हन मालवणी आणि वन साइड पॅकर वर्तकनगर ठाणे, मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तुषार, नो डाऊट. सज्जन रुपाने यू द मॅन, मॅन ऑफ द मॅच. वेल बोल्ड, वेल बोल्ड. चला भायंदर बॉयज चला बाहेर या प्लीज, अभिनंदन आहे तुमचं. योगेश पाटील यांच्या शुभासे पारितोषिक दिलं जात आहे. वेल बोल्ड सज्जन रुपाने, भायंदर संघ अभिनंदन अंतिम सामन्यात आहे आणि त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. भायंदर ऐकताय का माझं म्हणणं? भायंदर संघाने जर अंतिम सामन्यात विजय मिळवला तर मोहसिन मटनवाला यांच्याकडून एक बकरा. चला टॉस होतोय, वन साइड पॅकर वर्तकनगर ठाणे वर्सेस दर्शन इलेव्हन मालवणी, या दोन्ही संघादरम्यानचा आता लगेचच टॉस होतोय. आणि मालवणी संघाला विनंती करतोय लगेच प्लेअर स्टँड मध्ये यायचंय. सांगतोय किती षटकांचा सामना असेल आम्ही सांगतोय. मगाशी जी मी सूचना केली बकरा वगैरे अजून काय नाही. नक्कीच नक्कीच. चला मी काय बोलतोय, सामना किती षटकांचा असेल? मालवणी बॅटिंग, मालवणी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि लगेच त्यांनी बॅटिंग स्वीकारलेली आहे. हा सामना तीन षटकांचा असेल, अभिनंदन भायंदर. मात्र भायंदर संघाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला एक मिनिट देतोय प्लीज मैदान खाली करा, आता सामना लगेच सुरू करतोय. चला वर्तकनगर बी रेडी मॅन, तीन षटकांचा सामना असेल सेमी फायनलचा सामना, फक्त तीन षटकांचा असेल. आणि आज भायंदरचा संघ का जिंकतोय याचं एक प्रमुख कारण आम्ही सांगू शकतो, इट्स ऑल अबाउट प्रेम हार्डी. डॉसन अंकल बस ना वरती या ना, आता फायनल आपली तर कोण नाही या. भायंदरचे जे तमाम मान्यवर माजी खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर बसायचं आहे. भायंदरचे मास्टर खेळाडू डॉसन अंकल व्हॅली वरती बसा. ऑस्कर, ओ ऑस्कर वरती बसा. चला मालवणी प्लेअर स्टँड इकडे. पराग पराग
तुमच्या संघाला आता जरा बाजूला घे, प्लेयर स्टँडला लगेच त्यांना बसायला जागा द्या. वेल प्लेड, वेल प्लेड बाईंदर. चला मी विनंती करतोय की प्लेयर स्टँड मध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या मालवणी संघासाठी द्या प्लीज. आणि जेम्स बॉन्ड क्रिकेटला विनंती करतो तिकडे खुर्च्या अवेलेबल करा, काही खुर्च्या कमी दिसत आहेत तिथे, लक्ष घाला तिथे. हा सामना तीनही षटकांचा असेल, सेमीफायनलचा सामना आहे. इकडे असलेले प्रेक्षक मला अजून कौतुक आहे त्यांचं. आणि जबरदस्त साईड दोन्ही बाजून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हेच पाहायला मिळेल, मध्ये गोलंदाजीमध्ये असो, क्षेत्ररक्षणामध्ये असो किंवा फलंदाजीमध्ये असो, हा सामना तीनही षटकांचा आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. अंतिमता या एकूण स्पर्धेच्या अंतिम क्षणाकडे आम्ही पोहोचलोय आणि आता सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल. काही प्रेक्षक 12 नंतर लगेच आंघोळ वगैरे करून आले, त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मालवणी संघाने नाणेफेक जिंकलंय, आपला निर्णय लगेच कळवलाय त्यांनी. बॅटिंग आहे, विनंती करीन आता आघाडीची जोडी लगेच मैदानात गेली पाहिजे. इट्स अ 3-ओव्हर मॅच. आणि खारीगावच्या आमच्या प्रेक्षकांना विनंती करतोय थोडस मागे बसा प्लीज, आम्ही समजू शकतो. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही अतिशय चांगलं सहकार्य दिलं आम्हाला त्याबद्दल. थँक्यू शक्ती मोहन पाटील, त्यानंतर बंड्या, थँक्यू. या एकूण स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य दिलं त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. अतिशय चांगले मान्यवर आम्हाला लाभलेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघितलं तर उद्घाटन सोहळा, उद्घाटन सोहळ्याला आपण बघितलं निश्चितच सन्माननीय माजी खासदार संजय गणेश नाईक यांनी अतिशय चांगलं सहकार्य दिलं आणि त्यांच्याच नावाच्या टी शर्ट्स आपण परिधान करतोय. मायकल स्मृती असं आपण त्या एकूणच टी शर्ट्सवर लिहिलंय आणि मनापासून कौतुक आहे. आज जेम्स बॉन्ड क्रिकेटची ही 50 वर्ष जर बघितली तर निश्चितच अफलातूनरित्या इथे पूर्ण झालेली आहेत असं म्हटलं तरी निश्चितच त्यात कोणतंही गैर नाही आहे. अनेक दिग्गज असे क्रिकेटपटू आम्ही पाहिले आणि जे आमच्या अगोदरपासून निश्चितच ज्यांनी जेम्स बॉन्डचं क्रिकेट क्रिकेट जगताला दाखवलं त्यांचा त्यांच्या स्मृतींना देखील आम्ही उजाळा देतोय. अनेक लिजंड अशी नावं डोळ्यासमोर येत आहेत, बबन भोईर असो, मोहन म्हात्रे असो, विजय पाटील असो, मायकल जयेंद्र, रिचर्ड दत्ता, या सर्वांनी राईचं क्रिकेट फुलवलंय, राईचं क्रिकेट क्रीडा जगताला दाखवलंय. आणि आज ही स्पर्धा करताना अतोनात आनंद झाला, अतिशय चांगल्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अंतिमता जे तीन संघ आलेत ते निश्चितच अफलातून आहेत, नो डाऊट. एकदा जोरदार टाळ्या वर्तक नगर ठाणे संघासाठी झाल्या पाहिजेत, एकदा जोरदार टाळ्या दर्शन इलेव्हन मालवणी संघासाठी झाल्या पाहिजेत आणि निश्चितच भाईंदर वाडा परफॉर्मन्स आजचा दिवस त्यांनी गाजवलाय. आणि भाईंदर संघ आज का इथपर्यंत आलाय कारण त्यांचा गोलंदाजींचा संच, नो डाऊट, अफलातून गोलंदाज सज्जन रुपाणी एक क्लास आणि जबरदस्त गोलंदाज त्यांना सापडलाय. ज्या मुलांना 12वीमध्ये 86% काढले सीएच्या एक्झामसाठी तो रेडी आहे, मात्र क्रिकेटमध्ये देखील त्याची बळी घेण्याची गणित जबरदस्त आहेत. वेल डन सज्जन रुपाणे, येस नो डाऊट, नो डाऊट. कामेशने चांगली माहिती दिली, या हे तिन्ही जे संघ आहेत ते आपल्या गोलंदाजीच्या बळावर आलेत, नो डाऊट. कारण आपण बघितलं पहिला दिवस वर्तक नगर ठाण्याचे गोलंदाज रवी असो, राहुल असो, किरण असो, कन्सिस्टन्सी 149-145 हाच मारा ते करत होते. त्यानंतर वळलो दर्शन इलेव्हन मालवणी संघाकडे, लिजंड गोलंदाज नो डाऊट धर्मेंद्र असो, मिलन वैती असो, हे सगळं लिज भावेश असो, हे सगळं लिजंड गोलंदाज आहेत. आणि त्यानंतर वळतोय भाईंदर संघाकडे, विकी असो, सज्जन असो, मुनाफ असो, वडा बॉलर. आणि सगळ्यात जास्त भाईंदर संघाची गोष्ट मला आज काय आवडली तर त्यांचा गणेश जाधव फॉर्मात आहे. मागची 2 वर्ष जो बॅट पॅच मध्ये होता. चला सामना सुरू करतो, यस अतुल वेलकम. पहिला चेंडू, ओ दॅट्स अ बूमरँग, दॅट्स अ बूमरँग.
पहिला चेंडू पुन्हा एकदा 145 किलोमीटर पर वेगाने. रवी बुमबाक बुमबुम आफ्रिदी असं म्हणतो आपण, मात्र इथे रवी बुमबुम दाखवतोय. वडा प्लेयर, जेवढे प्रेक्षक इथे आहेत त्यांना विनंती करतोय, हातातलं सगळं काम बाजूला ठेवा मित्रांनो, आणि फक्त एन्जॉय करा क्रिकेट. रवी टू प्रमोद, ओ आणखीन एक जोरदार चेंडू, आता मात्र स्पीड वाढतोय 148. इथे चेंडू साइड करणं किती कठीण होत बसत असल्यास नक्कीच तिथे प्रमोदची परीक्षा असेल. मात्र इथे 3 षटकांचा सामना आहे. मालवणी संघ प्रेस करील की 20 किंवा 20 पलीकडे म्हणजे 25 पर्यंत जरी धावसंख्या गेली तरी सुद्धा या सामन्यात जबरदस्त टक्कर होऊ शकते. रवी बॅलपॅड बॅलपॅड हलक्या हाताने चेंडूला पुश केला, पहिली धाव इथे फलकावर लागताना दिसते. दुसऱ्या धावेसाठी संधी नसेल, 1000 समाधान. गट क्रिकेट बाय वन साइड पॅकर वर्तक नगर ठाणे लांब लचक त्यांचं नाव आहे, मात्र त्यांची कामगिरी जर बघितली तर ती वन साइड आहे, नो डाऊट. विचार विनिमय सुरू आहे. एक महत्वाचा सामना, 3 चषक आपण बघतोय. रवी व्यास ऍडव्होकेट रवी व्यास स्टँडिंग कमिटीचे सभापती मीराबाई महानगरपालिका यांच्या मार्फत हे चषक प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही शिस्तबद्ध संघासाठी देखील एक ट्रॉफी ठेवलंय, त्यामुळे निश्चितच आमचा डोळा त्या संघावर आहे. ओ वाडा गट डिलिव्हरी, वाडा गट डिलिव्हरी, टोटली बीट केलो पेसनं, एकदा जोरदार टाळे चेंडूसाठी. अफलातून इथे नक्कीच फलंदाज महेंद्र काहीच करू शकत नव्हते, शून्यावर बाद झाले. चेंडू त्यांच्या जवळ इतका जवळ आला की नंतर बॅट पुढे करावी की ना करावी हा संभ्रमात होते, आणि हा जेल उडतोय. फळंदाज बाद, शून्यावर बाद होतोय महेंद्र. संघाची धाव संख्या आहे फक्त एक, एक बाद एक अशी सुरुवात सेमीफायनलचा सामना. श्रीनिवासन न्यू बॅट्समॅन, भरपूर अपेक्षा असतील, हे बॅटल नक्कीच चांगलं दिसेल इथे. श्रीनिवासन वर्स रवी बुमबाक, आतापर्यंत या सामन्यासाठी देखील 237 लाईव्ह व्ह्युअर्स आम्हाला आहेत, त्यामुळे निकेस 1:30 देखील बघा किती जणांचं नेट प्रोडक्ट. मला वाटतं 12:30 नंतर जिओचं लगेच दुसरा एक दिवस चालू होतो, त्यामुळे ते नेट जबरदस्त 1.5 GB जी असते ती लवकर मिळते. कोणाला पाहिजे विकेटीला पाहिजे का आता गाडी घेऊन जाणार ते विकेटीला हवाय का गाडी विकेट किपरला नाही या पंच सांगतील, पंच सांगतील नो डाऊट. रवी बुमबाक टू श्रीनिवासन, जबरदस्त कॉन्टेस्ट. एका बाजूला जर बघितला तर दमदार गोलंदाज, तर दुसऱ्या बाजूला एक दमदार बॅट्समन. मालवणी संघाचं लक्ष असेल श्रीकडे, कारण जबरदस्त कॅपेबल बॅट्समन आहेत. लेट सी काय घडतंय, टक्कर तर होगी. ओ वाडकट डिलिव्हरी, या वेळा जर बघितला तर व्यवस्थित चेंडूच्या मागे येतात आणि नंतर स्टिअर केलाय चेंडू येतोय तो बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये. एक धाव मिळते, एक धावने श्रीनिवासन स्वतःच खातं खोलतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 2 वर. किती धावा तुम्ही एक्सपेक्ट करता 3 षटकांचा सामना आहे, किती धावा? मगाशी मी अंदाज व्यक्त केला की 20 ते 25 धावा झाल्या तरी देखील अतिशय चांगला सामना आपल्याला बघायला मिळतो. बरेच आमचे प्रेक्षक आहेत ते प्रेडिक्ट करू शकतील. ज्या पद्धतीने गोलंदाजी पहिल्या दिवशी आपण बघितलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघितली तर रवी मुंबाक विषयी आणखीन एक गोष्ट सांगू शकतो, म्हणजे 21 डिसेंबरचा तो दिवस त्यांनी गाजवला, कारण त्या दिवसभरात तो 5 वेळा मॅन ऑफ द मॅच होता आमच्या या स्पर्धेत, 2 वेळा. आणि ज्या वेळेला एक स्पर्धा कुठे झाली होती, शेंडोबा आयोजित जी स्पर्धा होती तिथे देखील तो 3 वेळा त्याच दिवशी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्राप्त होता. हो यावेळा पेसचा युज करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अगोदर गेलाय, बॅट नंतर जात आहे. दॅट्स रवी बुमबाक फॉर यू, व्हॉट अ बॉलिंग. या षटकात फक्त आणि फक्त 2 धावा,
आणि फक्त एक गडी बाद. व्हॉट अ गुड बॉल बाय रवी बुंबाक. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे आत्ताच जागे झाले त्यांच्या माहितीसाठी आज सेमी फायनलचा सामना सुरू आहे. मी माझ्याशी म्हटलं की बरेच प्रेक्षक 12-12:30 वाजता आंघोळ करून आलेले आहेत, त्यांना भरपूर माहीत होतं की कुठच्या वेळेला कुठचा सामना सुरू होणार. तर बघूया पुढच्या षटकामध्ये किती धावा येतील. पहिले षटक फक्त 2 धावांचं गेलंय. मालवणी संघ प्रयत्न नक्कीच करणार, कारण दोन्ही संघ जर बघितलं तर आपापल्या लेवलला अफलातून कामगिरी करत असतात. हॅट्रिक साठी 2222 शक्ती मोहन पाटील यांच्या मार्फत हॅट्रिक साठी. बळींची हॅट्रिक की षटकरांची हॅट्रिक? षटकरांची हॅट्रिक साठी. ओके, लागोपाठ 3 षटकारासाठी 2222 रुपये. यावेळा जर बघितला तर क्लास फटका बघायला मिळतो शिरीच्या बॅटमध्ये. एकदा पुढे तर दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, मात्र नक्कीच तो धोकादायक होता. अतिशय चांगला थ्रो येतोय, चांगला कव्हरअप करतोय तो म्हणजे किरण. आणखीन एक धक्का बसतोय मालवणी संघाला. बॅट्समॅन आहे जितू. येस, काय झालंय? ओके ओके ओके, म्हणजे इथे 2 धावा कंप्लीट करायला लागतील. फलंदाज बाद नाहीये, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट तिकडे घडली की अगोदरच बेल्स पडल्या होत्या तिथे पायानं. आणि येस, थँक्यू अंपायर. जितू रेडी होता तसा आमचा अफलातून अंपायरिंग, नो डाऊट. हॅट्स ऑफ टू अजित म्हात्रे, हॅट्स ऑफ टू विशाल नाईक, हॅट्स ऑफ टू अरुण अंबोकर अँड विरल नायर. या चारही अंपायरनी अतिशय जबरदस्त कामगिरी केलंय. ओ याला अपील केलंय, मात्र आउटसाइड डॉपस्टंप दाखवतात पंच. एक धाव मात्र इथे पूर्ण झालंय, दुसऱ्या धावाची संधी नाहीये. लेग बायचा इशारा होतोय. धाव संख्या 5, गडी बाद 1. लागोपाठ 3 षटकार मारा आणि 2222 रुपये जिंका. शक्ती मोहन पाटील मॅन फ्रॉम खारीगाव. जय मल्हार दहीहंडी पदक कोण विसरेल. वॉट अ परफॉर्मन्स, या वर्षी जबरदस्त परफॉर्मन्स झालाय त्यांचा. किरण स्लो डिलिव्हरी, स्लो डिलिव्हरी. यावेळा शेवटपर्यंत वाट बघितली चेंडूची, नंतर लीन होऊन चेंडूला फक्त स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने ढकलून दिलाय. एकाच धाव समाधान मानावं लागेल. धाव संख्या 6, या स्पर्धेसाठी सहकार्य केल्याबद्दल शागीर डेकोरेटर्सचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार. विनायक डेकोरेटर्सचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार. ईशा डिजिटल साऊंड, जयवंत म्हात्रे, थँक यू व्हेरी मच. किरण व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड बॉल. यावेळेला प्लम एल बी इथे अक्रॉस खेळायला गेलेत आणि निश्चितच इथे गडी बाद होईल. श्रीनिवास समोर सापडले आहेत आणि पंचांवर कोणताही दबाव नाहीये, त्यांचं बूट वर जात आहे. आणखीन एक मोठा धक्का मालवणी संघाला बसतोय. वेल बोल्ड किरण, वेल बोल्ड. किरणचा पहिल्या दिवशीचा तो चेंडू, आमिरचा उडालेला त्रिफळा अजूनही डोळ्यासमोर आहे. तोच किरण आता देखील तितकाच सक्रिय आहे. वेल बोल्ड वर्तकनगर ठाणे. मी माझी माहिती जी कामेशने मला दिली होती, नो डाऊट हे जे तिन्ही संघ आलेत वर, हे तिन्ही संघ या मालिकेत वर काय आहेत तर त्यांच्या गोलंदाजांमुळे. जितू नवीन फलंदाज, श्रीनिवास बाद होतोय. 2 गडी बाद धाव संख्या झाली ती म्हणजे 6. दर्शन 11 मलाड मालवणी वर्सेस वन साइड पॅकर वर्तकनगर ठाणे हा सामना सुरू आहे. या दरम्यान आणखीन एक जबरदस्त सिनेनाट्य कलाकाराचं आगमन होत आहे. चेतन म्हात्रे डिसअपॉइंट झाले आज राईचा परफॉर्मन्स बघून ते आणि लगेच घरी गेले, मात्र ते पुन्हा एकदा येत आहेत. किरण
ओ जितून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र स्ट्रोक अगोदर कंप्लीट केला. ही स्लो डिलिव्हरी होती. दॅट्स अ व्हेरी गुड बॉलिंग बाय किरण. चेंज ऑफ पेस, बघा कंडिशन कुठली असो, चेंज ऑफ पेस तुमच्याकडे जर असेल तर निश्चितच तुम्ही समोरच्या फलंदाजाला अडकवू शकता. मगाचा चेंडू थोडासा जास्त पेसने टाकलेला होता आणि आत्ताचा चेंडू याच्यामध्ये जबरदस्त तफावत होती. व्हेरी गुड बॉलिंग. दॅट्स अ ब्युटी, दॅट्स अ ब्युटी. मला राऊंड राऊंड एकच गोष्ट सांगावीशी वाटते की यार मी समोर का नाही. एनिवे विशाल नाईक तिकडे एन्जॉय करत असतील ही गोलंदाजी, नो डाऊट. मात्र इथे जर बघितलं तर हे षटक संपतं. या षटकात फक्त आणि फक्त धावा आलेत, त्या म्हणजे तीन. धाव संख्या झाली ती म्हणजे सहा. गडी बाद झाले दोन. दोन षटकं संपलेले आहेत आणि आता शेवटचं आणि निर्णायक षटक मालवणी संघासाठी. या स्पर्धेला ज्या ज्या मान्यवरांचे आशीर्वाद लाभले त्या सर्वांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आजी माझी जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लबचे सगळे सहकारी, अतिशय चांगलं सहकार्य तुम्ही दिलं, धन्यवाद. जर कोणाचं नाव राहिलं असेल आमच्याकडून घेणं तर निश्चितच मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र एक कळकळीची विनंती मी मगासपासून देखील करत होतो की ही आपली स्पर्धा आहे, ही आपली मानून तुम्ही मनसावर येणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला नाव घेतलं पाहिजेच असं न होता तुम्ही आलं पाहिजे. बरीच अशी मंडळी आहेत जी येऊ शकली नाही, मात्र तरी देखील ही स्पर्धा तुम्हा सगळ्यांना समर्पित आहे. सूरज गोलंदाजी मार्कवार अमोद साडे. ओ यावेळा मिस टाइम स्ट्रोक आहे, झेल नसेल, प्रयत्न केलाय मात्र बॅकअप चांगला आहे. एकाच धावर समाधान मानावं लागेल. धाव संख्या सात. अपेक्षा आहेत जेतूकडून, कारण बऱ्याच वेळा जर बघितलं तर एक तारणार क्रिकेटपटू आहेत. तर मालवणी संघाच्या विजयामध्ये जबरदस्त मोठा वाटा नेहमीच उचलत असतात. उंचपुरा खेळाडू आहे, जबरदस्त हाईट आहे. तुम्ही त्यांच्याकडे जर व्यवस्थित जर बघितलं तर बऱ्याच चांगल्या चांगल्या खेळाडूंची तुम्हाला आठवण येईल. सुराज वारसे जेतू इथे जर बघितलं तर वन साइड पॅकरनं एक वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केलाय. काही दृष्ट्या त्यांनी लगेच क्षेत्ररक्षण थोडंसं हलवलं. हलवणं म्हणजे लगेच काही यांचे एंड बदलले, हा टॅक्टिकचा देखील भाग असू शकतो. लेट्स सी काय घडतंय. सुराज ओ व्हॉट अ ब्युटी, वेगवान डिलिव्हरी, वेगवान डिलिव्हरी. आणि या डॉट डिलिव्हरी नंतर काय घडलं असेल मित्रांनो, हा 200 डॉट डिलिव्हरी होती. वाव, तुषार साठी एकदा जोरदार टाळ्या. वेल डन तुषार. आतापर्यंत 200 चेंडू निर्धाव गेलेत, यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो ही स्पर्धा कोणाची, तर ही स्पर्धा गोलंदाजांची. ओ स्लो डिलिव्हरी, मात्र आउटसाइड डॉट स्टंप आहे. व्हाईटचा इशारा येतोय. थँक्यू अंपायर. या अवांतर धावणे संघाची धाव संख्या थोडीशी का होईना, पण मात्र पुढे सरकते आहे. आठ धावा. मात्र एक संघ असा होता ज्याने गोलंदाजांवर राज्य केलं आणि तो संघ होता जितू पॅकर्स नवघर, कारण त्यांनी दोनच सामन्यात 100 गाठली होती, जे आतापर्यंत कोणत्याच संघाला जमलं नाही. यावेळेला हाफ क्लीन हिट आहे का, नाहीये. जितूचे एफर्ट्स इथे कमी पडत आहे. जेलचीत बाद होतोय तो. आणखीन एक धक्का. वेल डन वन साइड पॅकर, वेल डन सूरज. राहुल कश्यप ना हा जेल टिपलाय. बघा ही जी काही वेळ आहे त्या वेळेमध्ये नक्कीच पॉवर जनरेट करणं भरपूर कठीण होऊन बसतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघितलं, ज्या काही तुमच्या कॅलरीज असतात त्या थंडावलेल्या असतात, कारण आत्ता जर एकूणच जर तापमान जर बघितलं तर 20 अंशापेक्षा खाली आहे. बऱ्याच ठिकाणी ते 9 अंशावर गेलंय, बऱ्याच ठिकाणी ते -डिग्रीमध्ये गेलंय. तर या सगळ्या गोष्टी आहेत, कारण आपण एकूणच जर विचार केला तर पृथ्वीचं तापमान जबरदस्त वाढतंय. बऱ्याच ठिकाणी ते घटत चाललंय, बऱ्याच वेळा ते वाढतंय. ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालंय, त्यामुळे निश्चितच बऱ्याच गोष्टी तुम्हाला लवकर कराव्या लागतील आपल्या आयुष्यात, मग तो एखादा बिझनेस असो किंवा आणखी काही. आतापर्यंत झेलचीतच्या रूपानं 90 गडी बाद झालेले आहेत. सुराज प्रमोद
स्लो डिलिव्हरी स्लो डिलिव्हरी, दॅट्स अ गुड डिलिव्हरी. मात्र इथे प्रमोदनं चांगला स्ट्रोक कंप्लीट केलाय, जास्त धाव मिळणार नाहीत. आणखीन एक धाव, संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचलाय. तर वन साइड पॅकर वर्तक नगर ठाणे हा संघ म्हणजे काय, तर मी एकच सांगेन की कंजूस संघ, धावांच्या बाबतीत भरपूर कंजूस संघ आहे. या मालिकेत त्यांनी काय केलंय, या मालिकेत त्यांनी 34 धावा डिफेंड केले, या मालिकेत त्यांनी 22 धावा डिफेंड केल्या, आणि त्यानंतर नवघर संघाविरुद्ध देखील त्यांनी 19 धावावर त्यांना रोखलं होतं. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक, हा आणखीन एक गडी बाद. वडा बॉलिंग, वडा बॉलिंग. अशा प्रकारच्या क्रिकेटपटूंना नक्कीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये असू असं म्हणण्यापेक्षा 6-6 षटकांचे सामने यासारख्या गोलंदाजांचे पाहायला आवडतील, नो डाऊट. कारण लक्षात घ्या किती वेग जनरेट करतात, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्रिकेटचा डिस्प्ले कसा दिसला पाहिजे या गोष्टीकडे त्यांचं प्रामाणिक लक्ष आहे, की चांगलं आणि प्रामाणिक क्रिकेट खेळावं हे वर्तक नगर ठाणे दाखवत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुषार माहिती देतोय, सांगतो तुम्हाला या चेंडू नंतर. हो, दॅट्स अ गुड शॉट, दॅट्स अ गुड शॉट. मात्र बाईचा किती धाव मिळत आहेत, एकाच धाव समाधान मानावं लागेल. काय थ्रो येतोय, व्हॉट अ गुड थ्रो. अफलातून थ्रो होता, त्याचं नाव समजू शकलो नाही अजूनपर्यंत. राधे, नो डाऊट, अफलातून थ्रो होता. आणि आपण बघितलं प्रमोदचा सारखा बळी इथे बाद होतोय. धावसंख्या आलेली आहे फक्त आणि फक्त 10. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये फक्त 19 धावा होत्या, 20 धावा त्यांच्या समोर विजयासाठी होत्या. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आता त्यांना फक्त 11 धावा या विजयासाठी आहेत. वर्तक नगर ठाणे, मला वाटतं ते धावा जे आहेत ते वर्तक नगर ठाण्यालाच ठेवत असतील आणि इकडे येत असतील. आणि मी मगाशी सांगितलं की एक तुम्हाला माहिती द्यायची आहे, वर्तक नगर ठाणे संघाने या मालिकेत काय केलंय, आतापर्यंत 16 षटक त्यांच्या गोलंदाजांनी हाताळलेत. आणि सगळ्यात महत्वाची जी नोंद करावीशी गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त एक त्यांनी वाईड कन्सिड केलाय, म्हणजे एकच अवंदर धाव कन्सिड केलं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या या परफॉर्मन्स साठी झाल्या पाहिजेत. सुपर्ब 11 धावा फक्त विजयासाठी आहेत. आणि लगेच भाईंदर संघाला विनंती करतोय की त्यांनी रेडी राहायचं आहे. कुठे गेले भाईंदर, गेले का? व्हॉट अ गुड एफर्ट, वेल्ड बोल्ड वर्तक नगर ठाणे. मला वाटतं त्या दिवसापासून वेल्ड बोल्ड हा शब्द मी बऱ्याच वेळा म्हटला असेल. व्हॉट अ बॉलिंग एफर्ट. चला लगेच विनंती करीन की आघाडीची जोडी मैदानात गेली पाहिजे. सन्माननीय शक्ती मोहन पाटील यांना विनंती करतोय, त्यांनी प्राइस 3 षटकारासाठी लावलंय, इथे 11 धावा फक्त विजयासाठी आहेत, काय करायचं. मी एक रिक्वेस्ट करतोय, प्लीज तुम्ही या ना इथे, जरा वर या. शक्ती मोहन पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी जरा प्लीज मनसावर येऊन साना बनवायचा आहे. प्लीज प्लीज, जय मल्हार. गोविंदा पदक आम्ही विसरू शकत नाही, कारण यंदाचा आम्हाला देखील मान मिळाला ते स्पर्धा करण्याचा, त्यामुळे प्लीज मी विनंती करतोय. मला वाटतं सगळे सहकारी जरी वर आले तरी आमच्याकडे भरपूर जागा आहे वरती बसायला. तर चला आघाडीची जोडी आता मैदानावर उतरते, फक्त आणि फक्त 11 धावा या विजयासाठी आहेत. अरे अकरा धावा फक्त विजयासाठी आहेत. मात्र हे विसरू नका, मालवणीचा संघ देखील त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर पुढे आला होता. लक्षात घ्या, कोण विसरेल, धर्मेंद्र जे 40+ मास्टर मध्ये जबरदस्त क्रिकेट खेळत असतात ते देखील इथे आहेत. त्यानंतर मिलन वैतीचं नाव घेईन, त्यामुळे 3 चांगले गोलंदाज, भावेश सारखा अप्रतिम गोलंदाज त्यांच्याकडे आहे.
षटकार लागत नाही दादा, चौकारासाठी देऊ. येस, आमच्या विनंतीला मान देऊन इथे शक्तिमोहन पाटील येत आहेत आणि त्यांनी अजून एक सूचना केली आहे. 11 धाव विजयासाठी दोन षटकार मारले तरी सुद्धा 2222 देण्यात येतील. मात्र तुमच्या माहितीसाठी एकच गोष्ट सांगतोय, वर्तक नगर ठाण्याचा जो संघ आहे तो डीलिंग करतो सिंगल्स अँड डबल्स मध्ये, त्यामुळे डाऊट आहे थोडा. एनिवे, मात्र आमच्या विनंतीला मान देऊन शक्तिमोहन पाटील इथे येताना दिसत आहेत. त्यांचं स्वागत आहे आमच्या जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब तर्फे. वेलकम. चला आता मी विनंती करतोय मालवणी संघाला की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे त्यांनी. 11 रिक्वायर्ड रन्स टू विन इन 18 डिलिव्हरीज, 18 चेंडू आणि 11 धावा. पराग पाटारे बिरेडी. सेमीफायनल सामना कोण उंचावेल हा जबरदस्त चषक, महोत्सवी चषक 1968 ते 2018. तीन पारितोषिक आहेत, प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, क्षेत्ररक्षक, शिस्तबद्ध संघ, बरीच पारितोषिक आहेत. आणि लगेच आम्ही इथे सन्मान करतोय शक्तिमोहन पाटील यांचा. एकदा जोरदार डाळा शक्तिमोहन पाटील यांच्यासाठी, अतिशय चांगलं एंटरटेन त्यांनी आम्हाला केलं आणि खास करून आमच्या विनंतीला मान देऊन ते इथे आले, त्याबद्दल त्यांचा लाख लाख असा धन्यवाद. हा मंच खुला आहे, इकडे सर्व स्तरातून मान्यवर आलेत आणि त्यांनी प्रेम दिलंय. मात्र एक रिक्वेस्ट असेल शक्तिमोहन पाटील यांना, खारीगावचा मास्टर संघ आम्हाला दिसतो मात्र खारीगावचा यंग संघ कधी दिसणार? ओ दॅट्स अ गुड शॉट. मात्र इथे फक्त दोनच धावा असतील किंवा काय, लेट सी. येस अंपायर, येस दोन धावा. पहिल्याच चेंडूवर इथे दोन धावा, भरपूर शॉट डिलिव्हरी होती धर्मेंद्र यांच्या मार्फत आणि त्याचा योग्य वापर तिथे फलंदाज राहुल कश्यपनं केलाय. या दोन धावा आणि इथे धाव संख्या सुरुवात, फक्त 9 धावांची गरज. दॅट्स अ गुड शॉट. आणखीन दोन धावांचा फटका, दोन चांगले फटके आपण पाहिलेत. ही सूचना मी नक्कीच खारीगावाला करतोय, 22 रुपये द्यायला हरकत नाही. 222 देतो, 222. आणि थँक्यू. बघा ओ दॅट्स अ गुड शॉट बाईज, हा जेल होईल का? येस येस येस, हा जेल होईल. इथे फलंदाज बाद होईल, थोडं जास्त उंचावर खेळला फटका आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे राहुल कश्यप. दोन चांगले फटके, त्यानंतर तो झलचीच्या रूपाने बाद झालाय, त्यामुळे हे यश मिळते धर्मेंद्रला. राहुल कश्यप बाद होतोय, नवीन फलंदाज किरण. थँक यू व्हेरी मच मंगेश, अतिशय चांगला चाय. चला अजूनही जर बघितलं तर निश्चितच 7 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानात किरण नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला येतोय तो म्हणजे प्रशांत मोरे धर्मेंद्र.
आपला अनुभव दाखवताना. वेल बॉल मात्र इथे जर बघितला तर टेक्निकली साऊंड फटका, अशाच प्रकारचे फटके या फ्लड लाईट्स मध्ये गरजेचे असतात. बऱ्याच अंशी जर बघितला तर तुमचं विजन, तुमची साईट कमी होत असते, मात्र निश्चितच अशा वेळेला थोडस जास्त व्ही शेप मध्ये खेळणं गरजेचं असतं. मी प्रशांतचं कौतुक करीन, जेव्हापासून त्याला बॅटिंग करताना बघतोय मागच्या दिवसापासून, टोटल इम्प्रेस, नो डाऊट, इम्प्रेसिव्ह कामगिरी. पुढचा चेंडू किरण साडे, इथे जर मात्र बघितला तर नक्कीच परीक्षा असेल प्रत्येक क्षेत्ररक्षकाची. आणखीन एक धाव मिळते, संघाची धावसंख्या 6 जाऊन पोहोचले, निम्म्याहून अधिक धावसंख्या इथे पहिल्या षटकात पूर्ण करतायत. हा सामना सेमी फायनलचा आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. मालवणी संघ नक्कीच विचार करत असेल की धावसंख्या जी कमी झाली आहे. यावेळेला चेंडू बाईटचा इशारा आणि या दोन धावा आहेत. बॅट नाही आलेत काय? येस, बॅट नाही आले. थँक्यू. प्रशांत मोरीच्या खात्यात जात आहेत आणि एकूण संघाच्या खात्यात जात आहेत. तर पहिल्या षटकात जर बघितलं तर जवळजवळ 70% धावसंख्या ही झालेली आहे. आता फक्त जर विजयासाठी बघितलं तर 3 गरज आहे. 3 रिक्वायर्ड रन्स टू विन इन 12 बॉल्स. सामना कोण जिंकेल हा प्रश्न नव्हता बरं का? अरे माहित आहे दादा, मी गोष्ट मला मी बोलणार होतो दादा, त्यांच्या टी शर्ट मधला टी शर्ट बदला. फक्त 3 गरज आहे. भावेश येतो गोलंदाजी मार्कवर. ओ आणि हा चौकार येईल, सामना इथे संपेल. वेल डन वन साइड वर्तकनगर ठाणे. हा सामना त्यांनी वन साइड जिंकलाय, अभिनंदन. आणि लगेच आम्ही अंतिम सामन्याला सुरुवात करतोय. मात्र एकदा जोरदार टाळ्या मालवणी संघासाठी देखील झाल्या पाहिजेत. अतिशय चांगली कामगिरी या मालिकेत त्यांनी केलंय. मात्र या सामन्यात वन साइड वर्तकनगर ठाणेनी त्यांना जबरदस्तरित्या पराभूत केलंय. वेल डन प्रशांत मोरे, वेल डन किरण, वेल डन वर्तकनगर ठाणे. आत्ता मात्र जबरदस्त युद्ध बघायला मिळेल, नो डाऊट. आमची अपेक्षा आहे हा सामना नक्कीच चांगला व्हावा. वन साइड वर्तकनगर ठाणे वर्सेस बायंदर बॉयज. आणि दोघांचं जर एक साम्य बघितलं तर हे दोन्ही संघ तुम्हाला एकाच टी शर्ट वर दिसतील. टी शर्ट कलर सेम असेल त्यामुळे आम्ही सांगू शकणार नाही की कोणता संघ